नमस्कार, मी प्रतिभा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी। तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे, कारण आज आपण बटाटा आणि वाटाण्याची मिक्स भाजी बनवणार आहे। तर ह्या बाजूला आपलं तेल गरम होईपर्यंत आपण भात लावून घेऊया कुकरला। माझे घरगुती तांदूळ आहे, तुम्ही कुठलेही घ्या तांदूळ। पहिल्यांदा पाण्यानं दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर वापरा। त्यानंतर पाणी घालून, मीठ घालून आता आपण कुकर लावून घेऊया। मोबाईल कुठं सेट करायचा बघते, ह्यामध्ये तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे। जे आता कसं रात्रीचं गरम होतं, सकाळची थंडी वाजते, परत दिवसाचं गरम होतं, असं वातावरण चेंज होते, आणि त्यामुळे मुलांची कशी परीक्षेचा कालावधी, मुलं आजारी पडू नये, सर्दी ताप खोकला वगैरे असं काही होऊ नये म्हणून रोज हे संध्याकाळी दूध दिलं तर चालतं, किंवा सकाळी दिलं तरी चालतं। तर मी ह्यामध्ये दूध बनवून दाखवते। बापा पहिलं मोबाईल सेट करूया। संक्रांतीच्या वेळी जे छोटेसे मडकी मिळतात तर तेच मी वापरलेलं आहे। हे पहिल्यांदा मी चांगलं घासून पाण्यानं धुवून घेतलेलं आहे, ते आपण आता गॅसवर ठेवूया। चांगलं असं भाजायला पाहिजे, म्हणजे गरम व्हायला पाहिजे गॅसवर, 5 ते 10 मिनिट लागतील। तुम्ही इकडे मी काय घेतले दाखवते। इथे आपण अजून एक भाजी बनवणार आहे अंड्याची, पण ही सोपी पद्धत आहे। म्हणजे अंडी जर कमी असतील आणि भाजी जर आपल्याला जास्त प्रमाणात बनवायची असेल तर ही तुम्ही अशी पद्धत बनवून बघा। तर तोपर्यंत मी आता इकडे पहिल्या बटाट्याची भाजी फोडणीला टाकते। तिकडे अंडी उकडत ठेवलेली आहे, त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे, ते उकडत ठेवलेली आहे। तर इथे मी तेल टाकले, मोहरी टाकले, कांदा आणि टोमॅटो टाकलेलं आहे। हा बघा आपला भात झालेला आहे, अगदी सुटसुटीत असा भात होतो, जास्त घट्ट होत नाही किंवा जास्त गिर होत नाही। तर इकडे मी कांदा आणि टोमॅटो भाजल्यानंतर घरगुती लाल तिखट टाकलेले आहे, हळद टाकलेलं आहे, आणि बटाटा सालासहित मी कट केलेले आहे, आणि जे ओल्या वाटाण्याच्या शेंगा मिळतात तर ते वाटाण्याचे दाणे काढून ते टाकलेले आहे। त्यानंतर मीठ टाकलेलं आहे, आणि 2 ते 3 मिनिट आपण तेलावर चांगलं भाजून घ्यायचं, त्यानंतर पाणी घालून बारीक गॅसवर शिजवून घेऊया। आणि आपले इकडे मडकंही छान असं गरम झालेलं आहे। हे बघा, हे लवंग घेतले मी, हिरवी वेलची घेतलेली आहे, तुळशीची पानं, लसूण, धनं, एक लवंग टाकलेलं आहे, आणि आलं थोडंसं आणि हळद टाकायचे। आणि इकडे आपण दूध देखील गरम करत ठेवलेलं आहे। जर तुम्हाला अजून गरम मसाल्यामधल्या वस्तू माहिती असतील ज्या आपल्या आजारपणात उपयोगी असतात तर तेही तुम्ही ॲड करू शकता। मला जितक्या माहिती आहे तितक्या मी टाकलेले आहे। हे बघा, आणि मडकं छान असं गरम जास्त झाल्यानंतर त्यामध्ये हे सगळं टाकायचं आहे, आणि ते एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे। आणि आपण जे कोमट केलेलं दूध आहे त्या दुधामध्ये मी थोडीशी साखर घातलेली आहे, आणि ते ह्यामध्ये मडक्यामध्ये टाकायचं आहे। हे बघा, आणि असं फसफसून येतं अगदी, कारण मडकं जास्त तापल्या गेल्यामुळं। आणि त्यानंतर ते आपण चहाची जी गाळणी असते ते प्लेटमध्ये सगळं पडल्यानंतर चहाच्या गाळणीनं आपण गाळून घ्यायचे, आणि ते आपण मुलांना पिण्यासाठी द्यायचे। मी तुम्हाला दाखवते, मडक्यामध्ये अजिबात दूध राहत नाही, सगळं फसफसून असं बाहेर आलेलं असतं, आणि याला आपण आयुर्वेदिक दूध म्हटलं तरी चालेल। तुम्ही ह्यामध्ये अजून तुम्हाला कुठले गरम मसाला ॲड करू शकता, मला जितके माहिती आहे तितके मी टाकलेले। हे बघा, आपलं आयुर्वेदिक दूध तयार झालेलं आहे। दिवसातून एक वेळ का असेल ना, मुलांना नक्की द्या। आणि आता आपण चपातीला पीठ मळून घेऊया। तर पहिल्यांदा मी मीठ टाकलेलं आहे, त्यानंतर पीठ चाळून घेतलेलं आहे, थोडं थोडंसं पाणी टाकून मस्त असं मळून घ्यायचं, जास्त घट्ट मळायचं नाही किंवा जास्त पातळ मळायचं नाही। आणि पीठ भिजेतोपर्यंत आपण अंड्यासाठीचा मसाला बनवून घेऊया। इथे मी धना पावडर घेतलेली आहे, थोडीशी जिऱ्याची पावडर, थोडी हळद आणि लाल बेडगी मिरची पावडर टाकायची, आणि थोडंसं पाणी टाकून हे ग्रेव्ही टाईप असं थोडासा मसाला करायचे, पेस्ट बनवायचे, कारण ह्या भाजीला आपण अजून दुसरा कुठलाच मसाला नाही वापरणार। आणि ही उकडलेली अंडी आहेत, त्याचा आतला बलक असतो तो काढून घ्यायचा आहे, तोच आपण मसाल्याला घट्टपणा येण्यासाठी भाजीला वापरणार आहे मसाला म्हणून। आणि तुम्ही उभे काप करू शकताय किंवा आडवे काप करू शकताय, मोठे मोठे तुकडे करायचे। आणि त्यानंतर मी कढईमध्ये तेल घातलेले, कांदा टाकायचा, कांदा छानसं असा भाजेतोपर्यंत टोमॅटो टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचे, आणि टोमॅटो देखील तेलामध्ये चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे। त्यानंतर जे तुम्ही घरगुती लाल तिखट वापरताय ते टाका, ते तुमच्या तिखट आवडीनुसार टाका। त्यानंतर मीठ टाकायचं, आणि जो आपण पेस्ट बनवून घेतलेली ती टाकायची, आणि एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे। त्यानंतर हे जे पांढरा
भाग असतो अंड्याचा तर तो टाकायचा आणि त्यानंतर हे पिवळा जो बलक असतो तो आपण कुस्करून टाकायचे आणि एक छानशी अशी उकळी येऊ द्यायची वरून कोथिंबीर टाकायचे म्हणजे आपली भाजी तयार झालेली आणि पटकन होते भाजी। तर हे बघा आणि जास्त घट्टसर करायची नाही कारण ते पिवळा बलक आहे ना ते गार झाल्यानंतर अजून घट्ट होतं म्हणून पातळच ठेवायची। तर आपल्या दोन्ही भाज्या तयार झालेले आहेत। आता मी चपाती बनवायला घेते। तर चपाती बनवताना पहिल्यांदा पीठ हे थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं आहे बनवताना। त्यानंतर आपण जितक्या चपात्या करायच्या आहेत त्याच्या गोळे बनवून घ्यायचे। आमच्याकडे मोठ्या चपात्या करतात आणि चार घडीच्या बनवतात। तर आता मी सगळ्या चपाती बनवून घेते। चपाती लाटताना कधीही त्याच्यावर दाब जास्त द्यायचा नाही, हलक्या हाताने लाटायचे आणि भाजताना देखील गॅस मोठाच ठेवायचा। मी ते हाताने तेल लावते, तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही ब्रशनं वगैरे लावू शकता। छान तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेऊया आणि आपला व्हिडिओ इथेच थांबूया। तोपर्यंत धन्यवाद।